You're watching Ahmednagar City Channel. मित्रावर चाकू हल्ला करणारा आरोपी कोतवाली पोलिसांकडून अवघ्या 24 तासाच्या आत जेरबंद. जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याबाबत गुन्हा दाखल. आरोपीला 4 दिवस पोलीस कोठडी. मित्रावर जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू हल्ला करणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी 24 तासाच्या आत जेरबंद केलंय. राम अंकुश इंगळे वयवर्ष 28 राहणार निंबोडी तालुका जिल्हा अहमदनगर असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी आरोपीला निंबोडी येथून अटक केली आहे. शहरातील नेवासकर पेट्रोल पंपाजवळ कोठी येथे रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सागर दत्तात्रय जाधव वयवर्ष 29 राहणार निंबोडी तालुका जिल्हा अहमदनगर यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. सागर जाधव यांना त्यांच्याच मित्र असलेल्या राम अंकुश इंगळे याने काम असल्याचे सांगून बोलावून घेतले होते. त्यानंतर सागर जाधव यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले. सागर जाधव यांनी दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना माहिती मिळाली होती की आरोपी निंबोळी येथे आहे. या माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आरोपीला तात्काळ अटक केली. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, पोलीस सब इन्स्पेक्टर गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार तन्वीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगार दिवे, सलीम शेख, योगेश खामकर, रियाज इनामदार, अभय कदम, संदीप थोरात, अमोल गाडे, कैलास शिरसाट, सोमनाथ राऊत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, सागर मिसाळ, मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर.